हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पॅसिव व्हॉइस ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच परीक्षेमध्ये जर एखादा वाक्य सिम्पल फ्युचर टेन्सचं दिलं असेल आणि तुम्हाला पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायला जर सांगितलं असेल तर कशा पद्धतीने ते करता येतं किंवा केलं जातं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला त्या संदर्भामध्ये एक छोटीशी ट्रिक म्हणून तुम्हाला रूल माहिती असणं गरजेचं आहे. सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लक्षात घ्या, आधी तुम्हाला लागणार ऑब्जेक्ट, त्यानंतर शॅल बी किंवा विल बी, त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट. हे रूल लक्षात घ्या. या रूलच्या माध्यमातून तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्सचं तुम्हाला पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता येतं. लक्षात घ्या, शाल आणि विल, बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजन होतात. त्यांना शालचा नेमका उपयोग कुठे करायचा, विलचा उपयोग कुठे करायचा, यामध्ये थोडंफार कन्फ्युजन असतं. ते आज आपण प्रोनाऊनच्या माध्यमातून आपण पाहूयात. एक गोष्ट लक्षात घ्या की जर हे तुम्हाला माहिती असतील हे प्रोनाऊन्स आहेत, दे लक्षात घ्या, आय समोर शाल यूज केलं जातं, वी समोर शाल यूज केलं जातं, यू विल, ही सी इट विल आणि दे विल. एखादं सिंग्युलर नेम असलं तरी विल किंवा प्लुरल नेम असलं तरी विल, हा चार्ट लक्षात ठेवा. आय आणि वी असेल तरच आपण शाल किंवा शाल बी यूज करणार आहे. इतर सर्व ठिकाणी कोणताही सब्जेक्ट आला तर विल बी तुम्ही यूज करू शकता. आपण एक एक्झाम्पल पाहूयात. लक्षात घ्या, सेंटेन्स असा आहे, ही विल बाय अ कार. या वाक्यामध्ये अ कार हे ऑब्जेक्ट आहे. तर आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव व्हॉइस कन्वर्ट करण्यासाठी या रूलचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ऑब्जेक्ट शॅल बी ऑब्लिक विल बी वर्ब थ्री बाय आणि सब्जेक्ट. तर या वाक्यामध्ये अ कार हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही यूज करणार अ कार. त्याच्यानंतर लक्षात घ्या, शॅल बी किंवा विल बी, अ कार हे इटमध्ये रेफर होत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे विल बी. त्याच्यानंतर वर्ब थ्री वर्ब आहे बाय. बायचा थर्ड फॉर्म हा बॉट. त्याच्यानंतर यूज करा बाय आणि लक्षात घ्या, ही असल्यामुळे या ठिकाणी हिचा हिम. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट विल बी वर्ब थ्री बाय आणि ह्या सब्जेक्ट. अशा पद्धतीने तुम्हाला सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिव व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला रूल लक्षात राहणं गरजेचं आहे. ऑब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी प्लस वर्ब थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. लक्षात घ्या, शाल बी आणि विल बीचा वापर कुठे करायचा, या प्रोनाऊनचा चार्ट लक्षात घ्या. आय असेल तर शाल, वी असेल तर शाल, यू विल, ही शी इट विल आणि दे विल. या चार्टद्वारे तुम्हाला शाल बी आणि विल बीचा योग्य पद्धतीने तुम्हाला उपयोग करता येतो. थँक्यू.